नमस्कार, आपला धुळे न्यूज बातमीपत्र आपले हार्दिक स्वागत आहे। आता पाहू आजचे बातमीपत्र। धुळे मिल कामगारांसाठी आवाज बोलून करून कामगारांना न्याय मिळवून देईल। माजी प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ यांनी घेतली पत्रकार परिषद। धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध असणारी प्रथम मिल अनेक वर्षापासून बंद पडलेली आहे। त्यातच 3 ते 4 हजार मिल कामगार यांच्यासाठी व्यापक बैठक घेऊन न्याय मिळवून देऊन त्यांची स्वतःची गरज मिळावी। मी ही मिल कामगारांचा मुलगा आहे। सर्वांच्या हितासाठी मुख्यमंत्रीपर्यंत पाठपुरावा करून सर्व कामगारांना न्याय मिळेपर्यंत मी लढा सुरूच ठेवेल। कामगारांना स्वतःची घरे बांधून द्या। मिल परिसरातील बंद चाळीत तोडक्या मोडक्या स्थितीत घरे आहेत। पक्के बांधकाम करून मिळावीत व स्वतःची घरे मिळावीत यासाठी आज 5/4/22 रोजी साक्रोड मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। मिलचा विषय मी घेतलेला आहे। अनेक लोकांनी उद्योगपतींनी लोकांनी त्यांचं स्वार्थ साधायसाठी त्यांनी ते गव्हर्नमेंटांना परवानगी घेऊन त्यांनी प्लॉट पाडून विकले। पण मला तिथं 1 इंच जमीन जरी माझं सागरलीतलं घर विकलं गेलेलं आहे, पण तरी मला त्याच्यामध्ये मी गिरणी कामगारचा जरी मुलगा आहे पण तरी मला 1 इंच पण जमीन नाही पाहिजे। मी कामगारांसाठी बांधणार आहे। कामगारांना जमीन द्या, कामगारांना घरं बांधून द्या। मी महाराष्ट्र सरकारकडे, माननीय उद्धव साहेबांकडे आणि उद्योग मंत्र्यांकडे आणि सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे त्यांच्याकडे या 3 मंत्र्यांकडे माझी मागणी राहील। त्याच्यासाठी तुमचं पाठबळ मला लागणार, तुमचं योगदान लागेल, वेळ लागेल, पाठबळ लागेल। हा विषय आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्यांच्यासाठी ते जागा त्यांच्या नावावर सातबारी करायची, ते मोबदला जी कोणाची जमीन असेल मोकळ्या करायची जी असेल ते गव्हर्नमेंट त्यांना मोबदला देईल। पण ते आता जे 550 ते 550 घरं अजून पण तिथे आहेत राहतात, त्यांना ती जमीन घर बांधून त्यांना तो ती इमारत त्यांच्या नावावर करून द्यायची ही मागणी आता आपल्याला करायची। हा विषय आपण उचलला आहे। आपण असेच विषय उचलणार की तिकडे कोणत्याच पुढाऱ्याचं लक्ष गेलं नाही आणि कुणाला स्वार्थ दिले असं तिथं लक्ष लागतात, त्यांना वेळच नाही। पण आपल्याला मी स्वार्थपणे शेवटपर्यंत सेवा करायची, माझं नाव मला अजरामर करायचं। माझे आई वडील जसे अजरामर होऊन गेले ना तसं मला अजरामर माझं नाव करायचं। मला कुठलीच पदाची अपेक्षा नाही आहे। मी घरच्यांना काही मी आता 8 दिवसापूर्वी सांगून दिलं, तुमचे छोटे मोठे जे समस्या आहेत तुमचा संघर्ष तुम्ही तुमचे फाईट करायला शिकून जा। आता हे माझं सगळं जीवन पुढेकरांसाठी विजेच्या विषयांसाठी हे जागतिक पातळीचा विषय घेतला। कचरा, प्लॅस्टिक कचरा भारताचा भारतीय पातळीचा विषय घेतलेला आहे मी कुस्तीचा। आपल्या धुळे शहराच्या कामगारांचा विषय मी घेतलेला आहे। ज्या प्रताप मिल, या प्रताप मिलच्या तिथेच व्यायामशाळा आहे, प्रताप व्यायामशाळा जिथे अनेक कुस्तीगीर त्या प्रताप व्यायामशाळेने दिलेले आहेत। त्या प्रताप व्यायामशाळेमध्ये या सगळ्या कामगारांची, या सगळ्या कर्मचाऱ्यांची, या सगळ्या सृष्टीची आपल्या एक मी व्यापक बैठक लावणार आहे, त्यांच्या घराने मी ऐकणार आहे आणि त्याप्रमाणे याला आपण दिशा दिला। हा विषय मी आज घेतलेला आहे त्यांच्या साक्षी। धन्यवाद। अन्यायाविरुद्ध तलवार, अन्यायाला आधार यालाच म्हणतात पत्रकार। तसे सगळे विषय आपले गोपनीय पण आहे आणि तसे आपलं जीवन खुली किताबे आहे। आपले पदाधिकारी नवीन जे निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो। 29 मार्चला पत्रकार परिषद होती कुस्तीच्या संदर्भामध्ये, त्यामुळे पदाधिकारी पुढे रागावले माझ्यावर, म्हटलं चला आपल्याला बरेच विषय आले डोक्यामध्ये। जे 55-57 वर्षामध्ये जे काम केलेले नाही त्याच्यापेक्षा झपाट्याने आणि त्याच्यापेक्षा रचनात्मक आणि विधायक कार्य मला या 17-18 वर्ष जे मी ज्योतिषाने सांगितलेले मला 68-67 जे माझं वय शेवटच्या श्वासापर्यंत हे अशी कामं आपल्याला करून जायचे। साने गुरुजी असतील, बहिणाबाई असतील, बाबा आंबे असतील, विनोबाजी भावे असतील, यांनी कोणते पद घेतलेले पण अजरामर काम केलेले त्यांनी। जंगाडे महाराज असतील, बाबा आमटे असतील, ते स्वच्छतेच्या याच्यात त्यांनी झाडू उचलला आणि ते संत झाले। ठीक आहे, केजरीवालांनी झाडू उचलला तर ते 2 प्रांत त्यांनी जिंकून घेतले।
आज आडून मी उचललाय माझे कुठले निवडणूक डोळ्या समोर ठेवून नाही आहे. आज जगाचा विषय, जगाचं ताप, प्लास्टिक आणि कुस्ती आपल्या धुळ्याचं वैभव आहे. त्या मातीला पण अंदाजलंय लाल तांबड्या माती. आणि आता हा जो विषय, हा स्थानिक विषय आहे. मनोज भाऊन जसे परवा रागवले पण आज त्यांना सगळ्यात जास्त खुशी त्यांना आज होईल हा विषय मी तुमच्या समोर मांडतो. कारण ज्या प्रताप मिलमध्ये माझे वडील गिरणी कामगार म्हणून काम केलेले आहे ते आभार होते. आणि पुढे त्यांनी पार्ट टाइममध्ये दुसऱ्या व्यवसायांना हात घातल्यामुळे ते प्रगतीपथावर गेले. स्वतः परिवाराचं किंवा आपला उदरनिर्वाह करत करत त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यता केली. आता मिलकडे मी लक्ष घालतो म्हणजे कचरा, कुस्ती आणि कामगार तीन के वर मी काम करणार आहे. के हां, नाव कर्म काळे. लोकांना आधार द्यायचं आपल्याला शेवटपर्यंत. त्यांचा चार पिढ्यांपासून या कामगार म्हणून ज्यांनी काम केलं त्या प्रताप मिलमध्ये बहुसंख्य कष्टकरी आणि मंडळी तिथे राहतात. त्यांनी प्रताप मिल, प्रताप शेठचं कायम मी भाषणामध्ये त्यांचं नाव काढत असतो. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.